पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय येथे रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी डॉक्टर अरुणकुमार भगत यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, संजय भगत, अमरीश मोकल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान डॉक्टर अरुणकुमार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे पोलीस ठाण्याजवळ वाहतुकीचे नियम मोडून हेल्मेट परिधान न केलेल्या वाहन चालकांना थांबवून त्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना हेल्मेट वापराबद्दल समज देत त्यामुळे होणारे अपघाताची माहिती दिली. यावेळी भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक गोपीनाथ भगत, विकास घरत, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, संतोषी तुपे, भाजप जिल्हा चिटणीस आशा भगत, ओबीसी मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, युवा नेते आदित्य भगत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कामोठे पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते. रोड ॲक्सिडेंटमध्ये विशेषतः बाईक्सवरांचा जे अपघात होतात त्याला म्हणजे डोक्याला मार लागून बऱ्याच जणांचा मृत्यू संभवतो. त्याच्यामुळं मी माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की बाबा आजच्या दिवस माझ्या पोलीस बांधवांना आणि त्यांच्या अधिकारी त्यांना खरंच धन्यवाद देईन मनापासून की त्यांनी खूप सहकार्य केलं. त्यांना सांगितलं बाबा आजच्या दिवस फाईन करू नका, त्यांना एक आपण प्रेमाची भेट म्हणून एक जनजागृती व्हावी या उद्देशानं मी हेल्मेटचं वापर आपण वाटप कामोठ्यामध्ये करण्यात आलेला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.